नमस्कार मोहन ओंकार सरोदी राणा राजूर सरोदी तालुका मुर्तिजापुर जिला अकोला सहायक कृषि अधिकारी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर मुंबई। मी खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा मध्ये भाग घेतलेला होता। आता बीज प्रक्रिया कशी करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। बुरशीनाशक कीटकनाशक आणि बायोला आरसीएफ कंपनीचे, तर हे एका किलोला 25 मिली लागते। ते आता कसे करणार हे मी तुम्हाला करून दाखवतो। टाकल्यावर हलके हलक्या हाताने चोळून घ्यायचे आणि नंतर सावली सोकू द्यायची। बाहेर देवी असल्यामुळे जैविक असल्यामुळे त्यामध्ये स्फुरद मूत्र आणि पालास हे जीवाणू असल्यामुळे हे तिन्ही घटक जमिनीमध्ये गेल्यावर खताची उपलब्धता वाढते। त्यामुळे त्याची बीज प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करावी, जेणेकरून आपल्या उत्पन्नात 10-15% वाढ होते। धन्यवाद।